आपल्या तालुक्याचं पुढच्या 5 वर्षाच्या काळासाठी लोकांचं तमाम कष्टकरी जनतेचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आदरणीय शरद पवार साहेबांनी आपल्या तालुक्यातील ज्या कुटुंबाचा संबंध म्हणजे स्वातंत्र्याच्या पासून मी त्यांचं कुटुंबाच्या जवळ राहून पाहिलेलं आहे असं भांगरे परिवारातील एक तरुण अमितजी भांगरे यांना जे काही हे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिकीट पवार साहेबांनी दिलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि ज्यांच्या शिरावर या तरुण अमित भांगरे यांच्या खांद्यावर जे काही जबाबदारी टाकली आपल्या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मी अमित भांगरे यांचंही त्या अर्थानं तिकीट मिळालं म्हणून अभिनंदन करतो आणि त्यांना अगोदरच आशीर्वाद देतो की ते निवडून निश्चितपणे आलेले आहेत असं समजतो. मी एवढं विश्वासानं सांगतो याचं कारण असं की मी 1957लाच संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधून तयार झालेला कार्यकर्ता म्हणजे आता जवळपास 65 वर्ष सातत्यानं मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. मी कुठलीही सत्ता वगैरे मिळवली नाही, संघर्ष सातत्यानं केला तो जनतेच्या बाजूनं केला आणि म्हणून आता मागच्या वेळेला पिचड साहेबांनी जो काही पक्षबदल केला आणि त्याची जी काही रिॲक्शन आणि जनतेचा जो काही राग उत्स्फूर्तपणे लोकांनी व्यक्त केला तो व्यक्त करताना आदिवासी समाजातल्या सगळ्या पुढारी मंडळींनीसुद्धा जे काही एक शहाणपण दाखवलं होतं मागच्या वेळेला की एकास एक निवडणूक करायची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पिचड साहेबांनी काही बदल केला त्याला एक धडा शिकवायचा अशा प्रकारचं एक वातावरण त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये तयार झालं होतं. आता मला असं दिसतंय आणि मी तर म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून कुठल्याही पक्षाचा तत्वज्ञानाचा किंवा कुणाचाही गुलाम झालो नाही, कधी जनतेचं हे डोळ्यासमोर ठेवून त्या जनतेच्या हिताच्या दृष्टीनं काय भूमिका घ्यायची ही त्या वेळेला मी घेत गेलो आणि म्हणून मागच्या वेळेला लांबट्रेनसारख्या माणसाला तिकीट द्यावं म्हणून आम्ही कळसपर्यंत अजितदादांच्या गाडीमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की लांबट्रेननं तिकीट द्या म्हणून. अशोकराव भांगरेंनीसुद्धा अशा प्रकारचं एकास एक करण्यासाठी मदत केली आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे काही झालं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची मतं लोकांचा उद्रेक लोकांनी दाखवून दिला. मला असं वाटतं की आत्ता कंप्लीट अकोले तालुक्याची क्रांतिकारी भूमी लक्षात घेता जी काही लांबट्रेनच्यावर जबाबदारी दिली होती त्याच्यामध्ये सगळ्यात माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता तो साखर कारखान्याचा. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराबाबत एक जर विधानसभेमध्ये भाषण केलं तर बाकीचं काहीच तुम्ही मदत आणली नाही, काहीच केलं नाही तरीसुद्धा चालेल, कारण लोकांचे संसार त्या कारखान्यावर जे उभे आहेत ते कारखान्याचं आज वाटोळं होतं आहे. पण त्यांनी ते केलं नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे आता गद्दार आपण राजकीयदृष्ट्या त्यांना म्हणतोय ते राजकीय गद्दारी तर आहेच पण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या अन्नामध्ये माती घालवण्याचं एका अर्थानं काम त्यांनी केलेलं आहे. या माणसाला खऱ्या अर्थानं ते सुरुवातीला भाषणाला जर उभे राहिलं तर ते एवढे विरसा मुंडापासून सगळे नावं जे घेतात तर ते नावं घेण्याचा यांना काही अधिकारच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. या ठिकाणी जे काही राघोजी भांगरे आहेत आदिवासींच्या आदिवासी समाजातले क्रांतिकारक या राघोजी भांगऱ्यांचं जे काही स्मारक महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून अर्थमंत्र्यांनी ज्या दिवशी घोषित केलं 110 कोटींचं स्मारक हे नाशिक जिल्ह्यामध्ये गेलं त्यावेळेला हे आपण निवडून दिलेले आमदार झालेले होते तरीसुद्धा ते स्मारक 110 कोटीचं एका अर्थानं एवढी मोठी टुरिझमची एक स्पॉट तयार करता आला असता त्याच्यामध्ये पण त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी थोबाड उचललं नाही
आणि बाकीच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही व्हिजन आहे त्यांच्याकडे काय व्हिजन आहे, आम्ही त्यांना सांगितलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये की तुम्ही कळसुबाईच्या डोंगरावर एक विजेचा पाळणा बसवा, लोक येतील, इकडं पट्टा किल्ल्यावर एक विजेचा पाळणा बसवा किंवा हरिश्चंद्रगडावर विजेचा पाळणा बसवा, अशा प्रकारचं ज्या वेळेला अशा काही गोष्टी करण्याची जी गरज होती त्याच्यातलं एकही त्यांनी काही केलेलं नाही. कुठंतरी काँक्रीटचे दोनच्या रस्ते आणि एखादं स्टँड केलं म्हणजे लोकांचा हे होत नाही, विकास होत नाही. तेव्हा एका अर्थानं लोकांच्या संसाराची माती करणारं जे काही एक हे केलं त्यांनी, गद्दारी केलेली आहे. तेव्हा अशा प्रकारचं जे काही तुम्ही करणार होता ते काम तुम्ही 5 वर्षात केलं नाही म्हणून ते काम सुद्धा आम्हाला करावं लागणार आहे. तेव्हा अशा अर्थ याच्यापेक्षा निवडणुकीत पाडायचं कोण आलंय याला आपल्याला अग्रक्रम आहे आणि पहिल्यांदा आपल्याला लांब त्याला पाडायचंय. आणि म्हणजे त्यानं सगळ्यांबरोबर गद्दारी केलेली आहे, राजकीय गद्दारी केलेली आहे, समाजाबरोबर गद्दारी केलेली आहे. आणि आपल्याला योगायोगानं म्हणजे खरं तर अशोकराव गेले ही एक दुःखाची गोष्ट जरी असली तरी पण अशोकरावांच्या मातोश्री सातत्यानं झटत आहेत आणि तिकीट त्यांना मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडे व्हिजन आहे. त्या दिवशी आम्ही घोरपडाला ज्या वेळेला गेलो आणि घोरपडाला त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये अमितने की सगळं जग आता गुंतवणुकीवर स्वतःचा विकास करण्याच्या मार्गावर जे काय आहे आणि म्हणून गुंतवणुकीला महत्त्व देणारे जमाना जो सुरू झाला आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी मांडलं घोरपडाच्या याच्यामध्ये की आपण याच्यावर सरकारी याच्यावरच विसंबून बसणार नाही तर सरकारच्या बाहेर सुद्धा प्रयत्न करून आपण या ठिकाणी या अकोले तालुक्यामध्ये टुरिझमच्या दृष्टीने असेल किंवा अन्य काही विकासाच्या दृष्टीने असेल तर अशी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणार आहोत. असं जे काही व्हिजन या तरुण नेत्याच्या मनामध्ये आहे तर असं हे जे काही व्हिजन आहे हे व्हिजन असणारी व्यक्ती आपल्याला योगायोगानं या ठिकाणी उमेदवार म्हणून मिळालेली आहे. आणि म्हणून आपल्या ह्या मताचं सोनं करण्याची संधी आता आपल्याला आली आहे. आणि हे सोनं करण्याचं काम आपल्याला अमितला मतदान करून आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मला बाकीची काही चिंता वाटत नाही. लोक कुठं जात नाहीत, सामान्य लोक फार इमानदार असतात. सामान्य माणूस हा आपल्या कष्टाच्या आड कोण आले, आपल्या अन्नाच्या याच्यासाठी किंवा आपल्या अन्नात माती कालवण्याचं काम कोणी केलं आहे, आपल्या कष्टाची गद्दारी कोणी केलेली आहे हे सामान्य माणूस बरोबर समजतो. आणि या ठिकाणी मला अनेक तालुक्यातून वेगवेगळ्या आडाखोऱ्यातील असतील, मुळाखोऱ्यातील असतील, अनेक कार्यकर्त्यांचे फोन आलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये लांबट्यांना पाडायचं हे आमच्यासुद्धा मनात आहे, अशा भावना लोकांनी व्यक्त करून दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून या भावनांच्या याच्यावर स्वार होऊन आणि आपला उमेदवार हा एक विजन असलेला तरुण हा आपल्याला असेंब्लीमध्ये पाठवायचा आहे. आणि मला निश्चितपणानं एक हे होतं आहे की अमित भांगरे यांचं घरचं कौटुंबिक परिस्थिती वगैरे जरी बरी असली आणि चांगली असली तरी त्यांच्यामध्ये उर्मटपणा नाही, लोकांच्यामध्ये सातत्यानं लोकशाहीमध्ये लोकांच्या समोर नम्र होणं ही सगळ्यात महत्त्वाची अट लोकशाहीमध्ये असते. आणि लोकांच्या समोर नम्रतेनं वागण्याची जी काही भूमिका आहे ती निश्चितपणानं अमित भांगरे संबंध पुढच्या राजकीय आयुष्यामध्ये सुद्धा पार पाडतील याचा मला विश्वास वाटतोय. आणि म्हणून त्या विश्वासानं आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ. आणि म्हणून परवा जी काही कधी 29ला जो काही आपण अर्ज भरायचा आहे त्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहा. आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा, आपल्या स्वतःच्या गाड्या करून आणि हे करून या कार्यक्रमाला हजर राहा. आणि पुढच्या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा ज्याला जिथं जमेल तिथं हे काम त्यानं करायचं, कोणाला विचारित बसायचं नाही. किंवा आपल्या गावामध्ये जर आपल्याला जे करता येणं शक्य असेल ते काम करायचं. आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रचंड मोठ्या मताधिक्यानं अमितला आपल्याला निवडून पाठवायचे अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलोसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाइल, झाईस, प्राइम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब। तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्मा घर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 91 36 52 93 93।